विधानसभेच्या 6 जागांसाठीचं मतदान काल पार पडलं. भाजपने या तिसरा उमेदवार दिल्याने राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात होते, त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. या निवडणुकीचा निकाल शनिवारी मध्यरात्री लागला. या निकालाबाबत राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जो निकाल आजचा म्हणण्यापेक्षा मध्यरात्री किंवा पहाटे आलेला निकाल तुम्हाला अपेक्षित होता का? काय जे घडलंय सगळं एकदम मिड नाईट ड्रामा त्याच्यावरती तुम्ही धक्का बसेल असा मताचा निकाल नाही. तुम्ही जर मतांची संख्या बघितली प्रत्येक उमेदवाराची, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांना जो कोटा दिला त्या कोटाचा म्हणजे काही फरक पडले नाही. फक्त एक म्हणून मोहन पटेल यांना जादा पडले आणि ते कृष्णा अभय मला ठाऊक आहे ते या आघाडीचं नाही दुसऱ्या बाजूचं हा भाग होता. आता सावीशी जी शिवसेनेने लढवली तिचा आमची गॅप फार होती, मतांची संख्या कमी होती, पण धाडस केलं आणि प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये अपक्षांची संख्या ही भाजपाकडे अधिक होती, आमच्याकडे कमी होती, तरीही दोघांनाही पुरेशी नव्हती आणि त्यामुळं भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे अपक्ष होते त्यांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी काही यशस्वी कारवाई केली त्याच्यात त्यांना यश आलं आणि त्यामुळं हा फरक पडलेला आहे. नाहीतर ही जी आघाडी आहे त्या आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणे त्यांना मतदान झालेलं आहे, याच्यात वेगळं काही नाही. जो चमत्कार झालेला आहे तो चमत्कार मला मान्य केला पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांची माणसं अपयशी करणं विविध मार्गाने त्या मार्गात त्यांना यश आलं. सर याचा सरकारच्या स्थिरतेवरती किंवा कॉर्डिनेशनवरती काय परिणाम होईल? काही परिणाम होणार नाही. तुम्ही कॅल्क्युलेशन बघा ना, ही सगळी संख्या बघितली तर सरकारला सरकार चालवायला जे बहुमत हवं आहे त्याच्यात काही तुम्ही धक्का नाही. शिवसेना आणि काँग्रेसने कोट्यापेक्षा जास्त म्हणजे सुरक्षित म्हणून काही मतं त्यांच्या पहिले कॉर्डिनेशन आहे ते व्यवस्थित होतं की कॉर्डिनेशनमध्ये कुठे कमी पडलं? मला काही कमी पडलेली दिसत नाही. एकदम मतं इकडं तिकडं जागा घेतली पण जागा जायची घेतली ते दोन नंबरची दिली आणि त्यामुळे ती त्यांना मिळाली. कोणती मतं कुठली असं म्हणता येईल आपल्याला ती कुठली? नाही असं आहे की राजकीय पक्ष जशी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल त्यांच्या एकाही मताला धक्का बसलेला नाही. भाजपच्या एकाही मताला धक्का बसलेला नाही. आता राहिला अपक्षांचा लॉट, त्या लॉटमध्ये गमती झालेली आहे. साहेब एवढं राष्ट्रवादीची मतं व्यवस्थित ट्रान्सफर झाली का की प्रफुल्ल पटेलांना व्यवस्थित सेक्युअर करण्यासाठी एक्स्ट्रा मत राष्ट्रवादीकडे जास्त आलं जे जर शिवसेनेच्या उमेदवाराला गेलं असतं तर विजयाची संधी राहील? गल्लत असं आहे की ते एक्स्ट्रा मत शिवसेनेला जाणारं नव्हतं, ते एक्स्ट्रा मत आमच्या विरोधकांच्या कोट्यातलं होतं जे राष्ट्रवादीला आलं प्रफुल्ल पटेलांना आणि त्यांनी मला सांगून दिलं. तिथं अनेक असे लोक आहेत की कधी काही त्यांनी माझ्यावर काम केलेले, मी जर एखादा शब्द टाकला तर नाही म्हणायची त्यांची तयारी नसते, पण मी त्याच्यात पडलो नाही. पण एकानी स्वतःहून मला सांगितलं. भाजपचं एक मत कुठलं असं तुम्हाला? भाजपचं नाही अपक्षातलं, पण भाजपचं बरोबर असतं. साहेब जे काही घडलं म्हणजे आपण पाहिलं की दुपारी 3 जे सुरू होतं पहाटे 3 सगळा ड्रामा सुरू होता तुमच्या सगळ्या राजकीय कार्यामध्ये. 55 वर्षांच्यामध्ये 3 जे रात्री काहीतरी उशीर झाला त्याच्यासाठी जी हरकत घेतली होती तो रवीचा खेळ होता. आणखी काय असं आहे की राज्यसभेच्या निवडणुकीचा नियम असा आहे की व्होटरनी पक्षाच्या नेतृत्वाला मत दाखवायचं असतं. मत दाखवायचं असतं तर दाखवायचा अधिकार आहे आणि त्यामुळे जर तुम्ही पटोलेंना मत दाखवलं किंवा जयंत फाटकांना मत दाखवलं त्याच्यात बेकायदेशीर काही नाही आणि तो निकाल शेवटी निवडणूक आयोगाने दिला
फक्त एकच आहे, त्याच्यासाठी एक चार तास उशीर झाला. सर, निवडणूक आयोगाच्या निकालाबद्दल काय म्हणाल? कारण शिवसेनेच्या सुहास कांदे यांचं मत जे आहे ते निवडणूक आयोगाने बाद. मला त्यांच्याबद्दल काय झालेली माहिती नाही, त्यांनी काय केलं होतं एक्झॅक्टली माहिती नाही. तर तिघांच्या संबंधीचा त्यांचा जो निर्णय आहे तो योग्य आहे. सर्वसाधारणपणे जर चित्र क्लिअर होतं आपल्याकडे किती मतं येऊ शकतात किंवा हे सगळं, तर राजकीय प्रगल्भता जी असते, कारण राज्यसभेच्या बाबतीत का दाखवली गेली नाही असं वाटतं? कारण तसं नाही सर, त्याचा थोडी रिलीज घ्यायची होती. रिलीज ती राजकारणात घ्यावीच लागते. ती रिलीज उद्धव ठाकरेंनी घेतली, अतिशय कमी मतं असताना त्यांनी ही जागा लढवली आणि ती जवळपास त्याची काय किती त्यांनी तेहतीसच्या चौतीसच्या पर्यंत आणली. Bye. सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.